कित्याक बसलास? तुम्ही विश्वासराव भाऊंक घाबरलास काय? पुरवताय एका गावाक धावता. पांडू गप राहू ना. नाथ काका, ह्या सगळ्यात माझ्या बाबांचं नाव कुठेही येणार नाही आणि ही जबाबदारी तुमची. काय झालं? काय झालं? सत्या, अरे तू रडतोय? ते मर्दासारखा मर्द तू आणि तुझ्या डोळ्यात पाणी आहे. शांत हो. आणि काय झालं सांग? शांत हो दत्त्या. मी नाही काय केलंय, आता वाचतो. अरे दत्त्या, अरे तू काही केलं नाहीस ना, मग का घाबरतो? तुला कुणीही काही करणार नाही. तू विश्वासराव तो त्याची ड्युटी करतोय, त्याच काम आहे ते चौकशी करण्याचं. त्यांनी घरातल्या सगळ्यांची चौकशी केली ना, आणि मला खात्री आहे तू काहीही केलेलं नाही. त्यांनी केलंय ना, त्याला भीती वाटायला हवी. आणि तू रडू नकोस, असा शांत हो बघू. शांत हो बघ, आधीच आपली आई आजारी आहे ना. अरे तू जर असा रडायला लागलास तर कसं होणार सांग ना. आत्ता कुठे तिला शुद्ध आली आणि तिला जर कळलं की तू असा रडतोयस तर तिला आणखीन त्रास होणार ना रे. हे रस्ते हो हो काय करत चालाय, काय करायचं? तू विश्वासराव माता असं सोडणार तो नाही. सत्या विश्वासराव भाविले पुलेचिले. तू ऐकायचं मग मदत कर बाबा. ते सांगू जा ना गावात जाऊ. मी सांगतो तुला, चल तू आधी. मी सांगते ना. विश्वास सत्ताराम नाही कुठे? काय झालं? काय झालं म्हणजे? घेऊन जायचंय त्याला चौकशीसाठी. बघ विश्वास, माझी एक रिक्वेस्ट आहे, दादाची चौकशी तू इथेच कर. का बरं? बघ मी तुझ्या कामामध्ये इंटरफिअर नाही करणार, प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे. ठीक आहे, चौकशी इथं करा नाही तर पोलीस स्टेशनला करा, पण आज मी त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेणार हे नक्की. तसे पुरावेत आमच्याकडे.
ठीक आहे, तुम्ही माधव दादाच्या खोलीत बसा, मी सांगतो त्याला. आता आधी तुझ्या मनातली भीती काढून टाक आणि हे रडणं थांबव बघू. अरे काय त्या दोघींकडे बघ जरा. अरे तो पूर्वाचा चेहरा बघ, तू असा रडतोयस म्हटल्यावर तिला काय वाटत असेल रे? अहो किती असा स्वतः त्रास करून घेतास. त्या दोघींसाठी तरी स्वतःला सावध, आणि तू असा रडत राहिलास आणि हे जर गणेशला कळलं तर तो काही विचित्र पावलं उचलेल. आम्ही तुझ्या पाठीशी सदैव आहोत, पण आता या अवस्थेत तू तुझ्या पाठीशी उभा राहायला हवास. खंबीर हो, काही होणार नाही. बघ अभिरामाला, अभिरामा अरे तू तरी याला समजा. याला असं वाटतंय की विश्वासरावला याच्यावरच संशय. अभिराम भाऊजी, सांगा तरी तुमच्या मित्रात कि ते ह्यांच्या मागे लागले होत. तू काहीच कसा नाही बोलत आहे? विश्वास आलाय बाहेर. काय दादाची चौकशी करायची आहे तर काय काय चाललं हा या सारखी ह्यांचीच चौकशी कित्या? ह्यांच्याच मागे कित्या? अभिराम भाऊजी अहो काय हा या? वहिनी मी बोललोय त्याच्याशी. खर तर चौकशी पोलीस स्टेशन मध्ये होणार होती, माझं बोलणं झालंय त्याच्याशी, म्हणून तो चौकशी इथे करणार. काय केलं ना इथे माझी चौकशी? दादा असं घाबरून काय होणार नाही, तू घाबरू नकोस. जे प्रश्न तुला विचारले जातील ना त्याची उत्तर दे, आणि तू काही केलं नसेल ना तर तुला काही होणार नाही याची हमी मी तुला देतो. कसली हमी देतात? आजपर्यंत ह्यांच्यावरच सगळा इला, तेव्हा कोणी बाजू घेतल्यान कोणी नाही. टाकायने मी अंका जाऊक देणार नाही. वहिनी असं करून नाही चालणार, जरा समजून घे. दादा नाही गेला ना तर अजून अडचण वाढेल. ते आत येतील आणि दादाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातील, चालेल का? सरिता चौकशी इथेच होऊ दे, आणि आपण सगळे आहोत ना इथे, दत्ताला काहीही होणार नाही. विश्वास थांबलाय माधव दादाच्या खोलीत. या दत्ताराम नाईक. बसायोग्य दार लावून ए बस की Thank you.
दत्ताराम नाईक, या घरासाठी तू खूप केलंस. एक भाऊ शिकण्यासाठी तालुक्याला, दुसरा शहरामध्ये, सगळी जबाबदारी तुझ्यावर आली. शेतातलं बघा, घरातलं सगळं बघा, तुझ्यावर खूप अन्याय होत आला, त्यामुळे सतत डोक्यात राग, चिडचिड. त्यातच तुझे वडील अण्णा नाईक गेले, त्यामुळे त्यांच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर व्हावी असं तुला वाटत आलं, हो ना? मग अभिरामच्या लग्नासाठी तू विरोध का केलास? त्याने घरात पहिलं पाऊल टाकलं आणि अण्णा गेले. त्या घरात त्यानं चांगलं नव्हतं म्हणून, आणि अभिराम ऐकत नाही म्हणून हे लग्न होऊ नये यासाठी तू प्रयत्नही केलेस. काय केलं ना? रघु काकांची मदत घेतली. तुझ्या सांगण्यावरून रघु काकांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन सांगितलं, तुमच्या लेकीला या घरात पाठवू नका. बरोबर ना? देविकाचं या घरात येणं शुभ नाही एवढं एकच कारण होतं का आणखीनही काही? तुम्ही उत्तर देणार आहात का कमी सांगू? याच कारण होत, आणखी काय असणार? फक्त एवढंच कारण नव्हतं. अभिरामसाठी हे स्थळ अण्णांनी आणलं होतं, नार्वेकरांचं. नार्वेकर ग्रामसेवक आहे, हो का नाही? त्यांना सगळ्या पंचक्रोशीची माहिती असणार. कुणाची कुठली जमीन आहे, किती एकर जमीन आहे, कुणाच्या नावावर आहे. आणि अशा माणसाशी सोयरीक जुळली तर सगळ्यात जास्त धोका होता तो तुला, कारण अण्णांची एक जमीन तू स्वतःच्या नावावर करून घेतली होतीस. अभिरामच्या लग्नाच्या निमित्ताने माधव नाईक फॅमिली सोबत गावी आले, जे तुला नको होतं, त्यामुळे त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न केलेस. घरावर कोणाकडून तरी दगडांचा पाऊस पडला आणि तरीही नीलिमा नाईक याला बधत नाहीये हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं, तेव्हा तू पुन्हा रघु काकांची मदत घेतलीस. पानावर माधवचं नाव लिहून त्याच्यावर करणी करायचा प्रयत्न झाला. त्यात तुला यश मिळेल असं वाटलं होतं पण नाही मिळालं. त्यात प्रॉपर्टीची वाटणी सगळ्यांसमोरच झाली, सगळे समोर असताना. तेव्हाही तुला असं वाटलं की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल, पण अण्णांनी सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी केली. अगदी सुषमाच्याही नावावर प्रॉपर्टी झाली. नेने वकिलांच्या नावावर जी जमीन होती ती रस्त्यालगतची जमीन होती, ती जमीन मिळावी यासाठी भांडणं सुरू झाली, वाद सुरू झाले. आणि तरीही ते जमीन सोडायला तयार नाहीत म्हटल्यावर तुम्ही काय केलं? दत्ताराम नाईक, तुम्ही काय केलं? काय केलं बोल ना. मी सांगतो ना तावडे, कारण यांनी एवढं सगळं करून ठेवलंय ना की यांच्याही लक्षात नाही यांनी काय केलंय. यांनी हात चालाखीने ती फाईल स्वतःकडे काढून घेतली आणि सगळे कागद फाडून टाकले. अंगणामध्ये कागदपत्रांचा पाऊस पडला. जे भय तू घरातल्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला तेच भय तू नेने वकिलांनाही दाखवलंस. हे सगळं सुरू असताना माधव आणि नीलिमा यांनी नेने वकिलांबरोबर मीटिंग फिक्स केली, जी खरं तर तूच घडवून आणलीस रघु काकांची मध्यस्थी करून, कारण तुझ्या डोक्यात प्लॅन फिक्स होता, फक्त तो प्रत्यक्षात आणण्याची खोटी होती. अण्णा गेल्यानंतर नेने वकील आपला ऐकतील असं तुला वाटत होत, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आणि अपेक्षा भंगाचं दुःख काय असतं
हे तुला सांगायला नको, म्हणून तू त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केलास. नेने वकिलांना तू मारलंस. पहिल्या वेळी प्रयत्न फसला. मी नाही मारले नेने काकांना. हो, पण त्यांना त्या जमिनीबद्दल माहिती होती ना, जी तू स्वतःच्या नावावर करून घेतलीस. हो का नाही? आणि हो, त्या जमिनीचे पेपर्स कुठे कुठे आहेत पेपर? मला नाही माहित. मला माहिती आहे ना, तेच तर शोधून काढणं माझं काम आहे. काय नाही हो, जी ऑन पेपर प्रॉपर्टी दिसते त्याच्या व्यतिरिक्त या जमिनीचे पेपर्स हाती लागले तर? ते हाती लागू नयेत म्हणून त्या बागायती जमिनीचे पेपर्स तू कपाटातून नाहीसे केलेस. कुठे ते पेपर्स? बोल ना, कुठे ते पेपर्स? नाही, ते सुद्धा आठवणार नाही त्याला. तावडे, जा यांच्या खोलीत जा आणि झडती घ्या सगळी कारण शोधून पाहिजे. Yes, sir. Hey, बस खाली. त्या खोलीची झडती घ्यायची. झडती कित्या? हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. सर, ते त्या बागायती जमिनीचे पेपर्स. काय किंमत असेल जागेची? काय विचारतो मी? एक करून 40 लाख. 2 एकर जमीन आहे, आणखी काय पाहिजे माणसाला? पण तरी हाव सुटत नाही. सतत आपल्यावर अन्याय होतोय असं तू भासवत आलास. का माणसाची भूक भागत नाही कळत नाही मला तावडे. आणि मग ते सगळं परत मिळवण्यासाठी परत गुन्हे करा. दत्ताराम नाईक अण्णांनी, तुझ्या बापाने जे काही खून केलेत ना, याची सगळी माहिती आहे तुला. आणि तुला वाटलं आपणही सगळे खून पचवू शकू, म्हणून अजयला मारलंस? कित्या? हा, कारण तुला माहिती होत तो माझा माणूस आहे, पोलिसांचा माणूस आहे. मला नाही माहित. खरं? खोट आहे, खोट आहे. तुला सगळं कळलं होतं की अजय हा पोलिसांचा माणूस आहे, आणि तुझं या जागेचं बिंग जर त्यांनी सगळ्यांसमोर फोडलं तर तुझं नुकसान होणार होत. बोल! तुला माहिती होत ना अजय पोलिसांचा माणूस आहे? माहित होत. हा, कारण ज्या दिवशी अजयचा खून झाला त्या रात्री तू घरी नव्हतास. अजीब है, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. तावडे, ध्यानीच मारलाय अजय. यस सर.